क्रियाधी संतोष नरसिंह श्रीराम यांनी दिनांक 28/7/2020 रोजी फौजदार चौडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी दशरथ कसबे व इतर आरोपींच्या विरुद्ध खाजगी सावकारी करत असल्याबद्दलची रितसर फिर्याद नोंदवली होती. सदरच्या प्रकरणामध्ये आरोप फिर्यादीने दशरथ कसबे यांच्याकडून व्याजाने रक्कम 2018 साली घेतलेली होती असे फिर्यादीत नमूद केलेले आहे आणि त्या रकमेच्या पोटी आरोपी दशरथ कसबे यांनी फिर्यादीकडून एक कोरा सही केलेला चेक तसेच एक बॉन्ड कोरा सही केलेला बॉन्ड घेतला असे फिर्यादीत नमूद केलेले आहे आणि सदरची रक्कम व्याजासह सर्व सावकारांकडून घेतलेली रकमेची अंदाजित रक्कम रुपये 99,98,000 एवढी रक्कम ही परत मिळवण्यासाठी हे सावकार आरोपी फिर्यादीच्या घरी जाऊन त्याला जीवे मारण्याची धमकी देत होते व अनाधिकाराने त्याच्या घरामध्ये प्रवेश करत होते अशा पद्धतीची फिर्याद त्यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशनला दिलेली होती. त्यानंतर सदरच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने घेतलेला होता. सदरच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केलेली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर वेळोवेळी हजर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मी आरोपीच्या वतीने आरोपी दशरथ कसबे याच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि सदरच्या जामीन अर्जाच्या वेळी मी असे मुद्दे मांडले की बाबा सदरची फिर्याद जी आहे ती देण्यास उशीर झालेला आहे आणि सदरची फिर्याद ही जनरल स्वरूपाची आहे आणि आरोपीला ह्या प्रकरणामध्ये खोटेपणाने गुंतवलेलं आहे. अशा बऱ्याचशा कागदपत्राच्या आधारे मी या गोष्टी मी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय. आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विश्वजीत चव्हाण साहेब यांनी आरोपीला रक्कम रुपये 15,000 सशर्त जामिनावरती मुक्त केलेले आहे.